आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच आपल्याला तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य सरकारने काढले हे आदेश, 27 एप्रिल 23 पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य स्थापनेला 63 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने दिनांक 1 मे 2023 रोजी ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 8 वाजता आयोजित करण्यात यावा. ह्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी ह्या दिवशी सकाळी 7:15 ते 9 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7:15 वाजेपूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावा असे राज्य शिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क दादर मुंबई इथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील, तर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा कार्य मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित उपविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, तसेच संबंधित तहसीलदार हे तालुका मुख्यालय ध्वजारोहण करतील. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात वाजवण्यात यावे, त्यानंतर राज्यगीत म्हणण्यात वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी अधिकाऱ्यांशी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक FLG 1091 दिनांक 2 मार्च 1991 तसेच क्रमांक FLG 1091 दिनांक 5 डिसेंबर 1991 तसेच क्रमांक FLG 1098 ध्वजसंहिता 30 दिनांक 11 मार्च 1998 आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल त्याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थित असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याची दक्षता घेण्यात यावी अशाही सूचनाही देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावायच्या राष्ट्रीय पोशाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वतंत्र सैनिक, शहीद जवानांच्या प्रतिनिधींना व आईवडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा असेही या परिपत्रक स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या http://www.mara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.